दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व कष्टाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर, आणि म्हणून ही पवित्र मिसा आपण आभाराची मिसा म्हणून अर्पण करूया. परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत 2020 मध्ये, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. तसेच जे आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ज्यांच्या लग्नाचा 25वा वर्धापन दिन आहे, सिल्वर जुबली, अशा सर्व दाम्पत्यासाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आज 31 डिसेंबरला क्रिस्तसभा संत सिल्वेस्टर परमगुरु पोप ह्यांचा सण साजरा करीत आहे. पोप संत सिल्वेस्टर हे 314 मध्ये पोप झाले. ते 33वे पोप होते. 313 मध्ये
ख्रिस्ती धर्माला अधिकृत असा दर्जा प्राप्त झाला. कॉन्स्टंटन राजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि ख्रिस्तसभेमध्ये स्थिरता आली. पोप संत सिल्वेस्टर यांच्या नेतृत्वाखाली ख्रिस्तसभेमध्ये फार चांगले बदल आणि आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळाले. विशेष म्हणजे 325 नायसियामध्ये जी परिषद भरली त्यामध्ये नायसियन क्रीड म्हणजे आपल्या श्रद्धेचा जणू काही सारांश त्याने आपल्यासमोर दिलेला आहे. तसेच रोममध्ये जे अनेक मंदिरं आणि महामंदिरं आहेत त्याची देखील आयोजन नियोजन संत सिल्वेस्टरने केलेलं आहे. आणि म्हणून संत सिल्वेस्टर यांच्या देणगीबद्दल परमेश्वराचे आभार मानित असताना परमेश्वराने वर्षभर आपलं जे संरक्षण केलं आहे, आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल देवाचे आभार मानूया. आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभावा आणि आपल्याला चांगले आरोग्य लाभावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुमा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व ऐकीने मी फार पापे केले आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणती कुमारी पवित्र मरियम सर्व देवदूत व संत यांना व तुमा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेऊ. आमेन. प्रभुकरा परमेशा दयित
आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ सनातन परमेश्वरम, तुझा पुत्राचा जन्म आमच्या धर्माचा उगम व परिपूर्णता आहे। ख्रिस्ताच्या जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर। तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो। आमीन। योहानाचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन। मुलांनो, ही शेवटची घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याचप्रमाणे आताच पुष्कर ख्रिस्त विरोधक उठले आहेत। यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे। आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते, ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते। त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले। जो पवित्र त्यांच्याकडून तुमचा अभिषेक झाला आणि हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे। तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हाला लिहिले आहे असे नाही, तुम्हाला ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद। आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित हो। आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित हो। एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा। पृथ्वीवरील समस्त जन हो प्रभूचे गुणगान करा। प्रभूचे गुणगान करा, त्याच्या नामाला धन्यवाद द्या। त्याने केलेल्या उद्धाराची दिवसानुदिवस घोषणा करा। प्रतिसाद। आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित हो। आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित हो। समुद्र व त्यातले प्राणी गर्जना करो। मळे व त्यातले सगळे काही खुश होवोत। मग वनातले सारे वृक्ष प्रभूसमोर आनंदाने गाऊ लागतील, कारण तो येणार आहे। पृथ्वीचा न्याय करायला तो येणार आहे। प्रतिसाद। आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित हो। तो सात्विकतेने जगाचा न्याय करील व मानवजातीचा यथार्थ न्याय करील। प्रतिसाद। आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित हो। जय घोष। हालेलुया, 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 हालेलुया। देव प्राचीन काळी अंशांशांनी प्रकाराप्रकारांनी संदेष्टाच्या द्वारे आपल्या पूर्वजनांशी बोलला। तो या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे। आलेलुया। आलेलुया, 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 आलेलुया।
प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवास होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्या वाचून झाले असे काही नाही. जे झाले ते सर्व ते त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, ह्यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे रक्ताचे त्याच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही. परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलते एकाचे गौरव, असे अनुग्रह आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि ओरडून म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असे त्याच्याविषयी मी सांगितले, तो हाच आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे, कारण नियमशास्त्रात मोशेच्याद्वारे देण्यात आले कृपा आणि सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली. देवाला कोणी पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्यांनी त्याला प्रकट केले आहे. प्रभु ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. शब्द ध्येय झाला. ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिसमसमध्ये आपण इन्कार्नेशन साजरा करतो. ख्रिसमस हा देहधारणाचा सण आहे. परमेश्वर माणूस झाला. परमेश्वर माणूस झाला ही जगातील एक अद्वितीय अशी घटना आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आता आपण वाचलं, अध्याय 1:14 शब्द देह झाला. देव माणूस झाला आणि फार मोठी घटना जगामध्ये घडली. त्याद्वारे आपल्याला काय लाभ झालेला आहे? पहिली गोष्ट, देव माणूस झाल्यामुळे जी घडली आणि ती म्हणजे परमेश्वर आणि माणसामध्ये जो दुरावा झाला होता, माणसाने परमेश्वरापासून पळवाट शोधली होती. आदामाने पाप करून परमेश्वरापासून तो दूर गेला होता आणि म्हणून परमेश्वर त्याचा शोध करत होता. आणि तो परमेश्वराला म्हणतो, मी लपला आहे.
तर ही जी दरी निर्माण झाली होती ही दरी शब्द देह झाला परमेश्वर माणूस झाला म्हणून ही दरी मिटली आहे. मानवामध्ये आणि परमेश्वरमध्ये जणू काही युती झाली. ह्युमॅनिटी वॉज रेकन्साइल्ड विथ गॉड आणि म्हणून आपण परमेश्वरमध्ये पुन्हा एकदा आलेलो आहोत. या देहधारणाद्वारे आपल्यामधील जी दैवी शक्ती आहे जो दैवीपणा आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने उंचावलेला आहे आणि म्हणून देह शब्द देह झाला ह्याद्वारे आपण परमेश्वरामध्ये परत येत आहोत अशी भावना आपल्याला अनुभवता आली पाहिजे. दुसरी गोष्ट मानवामध्ये पापामुळे परमेश्वरापासून तो दूर गेला होता आणि परमेश्वराच्या कृपेला तो पारखा झाला होता. परमेश्वराची कृपा त्याला प्राप्त होत नव्हती कारण तो पापात होता. शब्द देह झाला परमेश्वर मानव झाला त्यामुळे त्याला कृपेचा अनुभव आला क्षमेचा अनुभव आला. या पापापासून मुक्ती हेच प्रभू येशू ख्रिस्ताचं जणू काही नावाचा अर्थ आहे. गॉड सेव्ज जीजस म्हणजे गॉड सेव्ज आणि त्याचा अनुभव शब्द देह झाल्यामुळे परमेश्वर मानव झाल्यामुळे माणसाला आलेला आहे आणि म्हणून आपण या देहधारणाच्या सोहळ्यामध्ये सणामध्ये देवाच्या कृपेचा अनुभव घेतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला कृपा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली आहे आणि त्या कृपेमध्ये आपण वाढत असतो. शब्द देह झाला देव माणूस झाला म्हणून तिसरी घटना तिसरी गोष्ट जी आपण अनुभवत आहोत आणि ती म्हणजे वी आर बीन एम्पावर्ड. परमेश्वराने आपल्याला उंचावलेलं आहे आपल्याला शक्ती दिली आहे आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे कारण परमेश्वर स्वतः माणूस झाला. प्रिय बंधू भगिनीनो ह्या दैवी शक्तीचा या दैवी सामर्थ्याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याला आजच्या पहिल्या वाचनामध्ये सांगितलेलं आहे की आपण सत्यवचनी असले पाहिजेत. जेव्हा आपण सत्यवचनी होतो तेव्हा आपल्यातलं सामर्थ्य जे आहे आपल्यातलं दैवीपणा आहे आपल्यातली जी शक्ती आहे ती उंचावत असते. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आपण केले पाहिजे आणि ती म्हणजे आपण प्रकाशाची लेकरे आहोत आणि म्हणून अंधाराची कृत्य करायची नाहीत आणि जे अंधाराची कृत्य करतात त्यांना प्रकाश दाखवून त्यांना अंधारातून बाहेर काढायचं. अंधाराची कृत्य आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत आणि म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवणे त्याविरुद्ध लढा देणे आणि ख्रिस्त जो प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये सर्वांना आणणे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आजच्या शुभवर्तमानात आपल्याला सांगितलेलं आहे की ख्रिस्ताचा प्रकाश इतका प्रभावी आहे की अंधकार त्याला ग्रासू शकत नाही. त्याने अंधारावर विजय मिळवला आहे आणि म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही. आपण जर प्रकाशात आलो ख्रिस्ताच्या प्रकाशाने प्रकाशमान झालो तर निश्चितच आपल्याला आपल्यातील दैवी शक्ती जी आहे ती जागृत करता येईल आणि म्हणून या वर्षाच्या अखेरच्या दिवशी नाताळच्या सप्ताहामध्ये ख्रिस्ताच्या देहधारणावर आपण चिंतन करीत असताना तो जो मानव झालेला आहे त्याच्या मानवीपणाचा गौरव करीत असताना आपल्या मानवीपणाबद्दल परमेश्वराचे आभार मानूया व येणाऱ्या नवीन वर्षामध्ये
ख्रिस्ताने जो आपल्याला संदेश दिलेला आहे आणि आपल्याला आपला परमेश्वराशी जो समेट केलेला आहे, पापापासून आपल्याला मुक्त करून कृपेचा अनुभव दिलेला आहे, त्याद्वारे आपण सत्याने आणि प्रकाशाने जीवन जगावं, सर्वत्र प्रकाशाचं साम्राज्य प्रस्थापित करावं, सत्याचं साम्राज्य प्रस्थापित करावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. स्वीकार लो भगवन, उपहार है दिल की ममता. स्वीकार लो भगवन, तव प्रेम की बहे सरिता, सदा मिले हमें प्रभुता. दाखरस रोटी वर दो, विनती प्रभु सुन लो, स्वीकार लो भगवन, उपहार है दिल की ममता. स्वीकार लो भगवन. बंधू भगिनो, तुमचं आणि माझं आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे शांतिप्रिय प्रभू, आमच्या भक्तीचा व निष्ठेचा स्वीकार कर. या बलिदानात आम्हाला सहभागी करून आमच्या हृदयात एकमेकाबद्दल प्रेमभाव व तुझ्याबद्दल भक्तिभाव वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, ह्याचा आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. ते योग्य व आनंददायक आहे. ख्रिस्ताच्या रूपात आज जगावर एक नवज्योती उगवली आहे. परमेश्वराचा मनुष्याशी आणि मनुष्याचा परमेश्वराशी पुन्हा संबंध जोडला गेला आहे. तुझ्या सनातन पुत्राने आमची मानवी दुर्बलता आपल्यावर घेतली आणि आमच्या मर्द स्वभावाला अमरपण दिले आहे. परमेश्वर आणि मनुष्य यामधील हा ऐक्य संबंध अद्भुत असा आहे. ख्रिस्त स्वरूपातील मनुष्य मनुष्याला चिरकाळ जीवनाचे दान परत मिळवून देत आहे. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. Yeah.
हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बळी अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाणे घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाणे तू पवित्र कर. ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर साक्रामेंत साजरा करीत आहोत. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी या पवित्र व जिवंत बळी तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्तपेक्षा बळी वदनावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचं सत्य करून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या बळी व दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोसले आम्हा सर्वांचे हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताढाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगा विजयी रक्तसाक्षी व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्हा सर्वात स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा बळी साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त बेला तुझ्यावरील श्रद्धे दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबियांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या बंधू भगिनींचे व तुझ्या कृपेत यलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्याने सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तीपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांकरांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या दारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता
आम्ही तुझ्या दयेचे सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कर राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेक्षितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो, म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोटरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोटरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोटरा, तू आम्हाला शांती दे. आपल्या तारणासाठी माणूस झालेला देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेली आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही आहे, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वीकारलेला हा साक्रामेंत आम्हाला आध्यात्मिक सामर्थ्य देऊ. तू दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचे मूल्य आम्हाला कळून येऊ. शाश्वत जीवनाकडे आमची दृष्टी नेहमी लागून राहो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर अस आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. सा ख्रिस्ताच्या संदेशाप्रमाणे जीवन जगण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरम, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतो. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावी म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावली उचलली जात आहेत. त्यांच्या फलतृप्तीसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो.
चुप है तारे जन्मा है जन्मा है जन्मा मसीहा रात की खामोशी में रात की खामोशी में कैसी वो जननी कैसी वो रात सोया था सारा जमाना बेथलेहम में आया मसीहा लेकर खुशी का खजाना रात की खामोशी में रात की खामोशी में चुप है चंदा चुप है तारे जन्मा है मसीहा रात की खा